बिग बॉसच्या घरातील खेळ रंगात आला असून दिवसेंदिवस वादविवाद हे रंगतातच आहेत. घरात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या सदस्यांचे आयुष्य घराबाहेरही वादग्रस्त ठरलेले. अशाच एका सदस्याला चक्क एक दोन वेळा नाही तर 3 वेळा जेलची हवा खायला लागली. ही सदस्य आहे तृप्ती देसाई. हो, तृप्ती देसाई यांना 3 वेळा अटक करण्यात आली होती तर अनेकदा ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलेला आहे. तृप्ती देसाई यांची ओळख सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. 2007 मध्ये अजित कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला. हा घोटाळा जवळपास 50 कोटी रुपयांचा होता. त्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली होती. तृप्ती देसाई यांनी अजित पवार यांच्या विरोधातील आंदोलनं केली आहेत. या आंदोलनावेळी त्यांना अटक झाली होती. या प्रकरणावेळी त्यांची बरीच चर्चा रंगली होती आणि त्यांना अटक करण्यात आली. तृप्ती देसाई या खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आल्या त्या शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनामुळे. यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. गावाच्या बाहेरच त्यांना अटक करण्यात आली होती. 2010 मध्ये तृप्ती देसाई यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी शनी शिंगणापूरला आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनाची माध्यमांनी मोठी दखल घेतली होती. शनी शिंगणापूर नंतर त्यांनी अंबाबाई मंदिराचा गाभारा महिलांसाठी खुला करण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी अंबाबाईची पूजा केली. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर तृप्ती देसाई आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केला होता. यावेळी त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना हाजी अली दर्गा महिलांना आत प्रवेश मिळावा यासाठी केलेल्या प्रकरणातही ताब्यात घेण्यात आलं होतं. तसंच संजय राठोड प्रकरणात FIR दाखल करण्यासाठी त्या पुढाकार घेत पोलीस स्टेशनला पोहोचल्या होत्या. थोडक्यात काय तर तृप्ती देसाई यांचं आयुष्य वादग्रस्त ठरलेलं आहे. आजवर अनेक आंदोलनं, 3 वेळा अटक आणि अनेक वेळा ताब्यात घेण्यात आलंय. त्यामुळे बिग बॉस घरात त्यांचा खेळ आणि त्यांचे रंगणारे वाद हे काही नवीन नाही आहे. तर मग तुम्हाला तृप्ती देसाईचा बिग बॉसच्या घरातील परफॉर्मन्स कसा वाटतोय? त्यांच्या बाहेरील आयुष्याबद्दल तुम्हाला किती माहिती होती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत पिनवीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. नमस्कार, मी तृप्ती देसाई, संस्थापक अध्यक्षा भूमाता ब्रिगेड भूमाता फाउंडेशन. आणि आपल्याला एक आनंदाची बातमी मिळालीच असेल. खरं तर बिग बॉसमध्ये माझी घरामध्ये एंट्री झाल्यानंतर हा आपल्याला व्हिडिओ मिळेल. मी करून ठेवलेला आहे. बिग बॉसमध्ये जावं की नाही या संदर्भामध्ये सगळ्यात पहिला तर जावं अशीच माझी प्रतिक्रिया होती. पण आपल्याला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल, कारण तृप्ती देसाई हे करू शकत नाहीत असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मी आवर्जून करूनच दाखवत असते.